नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज गेली काही वर्ष महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस या एकाच व्यक्तीच्या भोवती फिरताना दिसतं आहे हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू नये म्हणून कोणी कोणी प्रयत्न नाही केले त्यामध्ये शरद पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत उद्धव ठाकरे संजय राऊत इतकंच काय मनोज जरांगे का मोहरासुद्धा याच दिशेने काम करत होता परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने असा काही जनादेश दिला की तो परत येतो आहे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांचं आधीच पुनरागमन झालेलं आहे या दोघांच्या कमबॅकमुळे विरोधकांच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे आत्ताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेवर आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत परंतु एकनाथ शिंदे जे काय म्हणाले त्यातून स्पष्ट संकेत मिळालेले आहेत की तो परत येतो आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार धुमाळीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं एक विधान प्रचंड गाजलं होतं ते देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले होते एकतर तू राशील किंवा मी राहीन महाराष्ट्राच्या जनतेने जा स्पष्ट कौल दिलेला आहे उद्धवजी तुम्ही घरीच बसा देवेंद्र फडणवीसच राहतील विरोधक जसे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बाण चालवत होते तसं चित्र एकेकाळी शरद पवारांच्या बाबतीत या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे परंतु गेल्या काही वर्षात शरद पवारांची जागा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली दिसते महाराष्ट्राचं जो राजकीय पट आहे त्या पटाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस गेले अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हेच विरोधकांचं मुख्य लक्ष राहिलेले आहेत देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या रडारवर असण्याचं कारण काय ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणून ते विरोधकांच्या रडारवर होते का या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे कारण गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते ते मुख्यमंत्री राहणार नाहीत अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारची कुजबूज जेव्हा या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्या बाजूने बॅटिंग करायला उतरल्या त्या असं म्हणाले की या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचा जो करिश्मा आहे तो मान्य केलाच पाहिजे आता एकनाथ शिंदेचं काही भलं व्हावं असं सुप्रिया सुळे यांना वाटण्याची शक्यता शून्य आहे परंतु सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे यांना गुळ लावण्याचा प्रयत्न करत होत्या तोच प्रयत्न करत होत्या जो प्रयत्न दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत शरद पवारांनी केला होता थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस नको बाकी कोणीही चालेल अशा प्रकारचा विरोधकांचा सूर होता मनोज जरांगे हे गेल्या काही महिन्यामध्ये विरोधकांकडून वापरण्यात आलेलं एक प्याद होतं मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते परंतु त्यांचा सूर पण बघा त्यांच्या कामाची दिशा तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस हेच त्यांचं लक्ष होतं देवेंद्र फडणवीस यांना संबोवण्याआधी ते काम करत होते सतत त्यांना पाडण्याची आणि गाडण्याची भाषा करत होते आणि त्यांच्या विरोधात अभद्र विधानं करत होते लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची मोठी पडझड झाली परंतु ही पडझड रोखण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश आलं आणि गेल्या काही महिन्यामध्ये असं वातावरण निर्माण झालं होतं की कदाचित राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल परंतु सरकार येण्याची शक्यता असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं कोणीही बोलत नव्हतं असं कुणीही छाती ढोकून सांगत नव्हतं किंबहुना एकनाथ शिंदे यांना पुन्हा रिपीट करण्यात येईल तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती चर्चा अशी होती की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवलं जाईल त्यांना कदाचित भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळेल परंतु महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस जातील असं ठामपणे लोकं होते देवेंद्र फडणवीस नावाचा नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दापार होणार याच्याबद्दल विरोधकांच्या मनामध्ये प्रचंड विश्वास होता संजय राऊत यांचं एक दीड महिन्यापूर्वीचं विधान आहे संजय राऊत असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस यांच्या घाणेरड्या आणि दळभद्री राजकारणाचा जवळ आलेला आहे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं विधान आहे उद्धव ठाकरे जे म्हणाले होते एकतर तू राशील किंवा मी राहीन म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एक अघोषित मोहीम सुरू होती देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते ठाकरे पवारांना देवेंद्र फडणवीस नको होते त्याची अनेक कारणं होती एक तर फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये भाजपचा ग्राफ सतत उंचावत राहिला शरद पवारांच्या राजकारणाला ते पुरून उरले दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हपमिळवणी करून शरद पवारांनी भाजपकडून सत्तेचा घास हिसकावून घेतला तरीसुद्धा फडणवीस डगमगले नाहीत उलट त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या जोडगोळीला सत्तेचं सुख लाभू दिलं नाही अडीच वर्ष त्यांना सळोकी पळो करून सोडलं विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी अशी जबरदस्त होती की जे सतत डायलॉग बाजी करत होते की भाजपच्या एकशे पाच आमदारांना आम्ही विरोधी बकांवर बसवलं त्या लोकांचे पाय लटपटायला लागतील असा परफॉर्मन्स देवेंद्र फडणवीस यांनी दिला विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं एक अत्यंत आक्रमक रूप महाराष्ट्राच्या जनतेने या काळामध्ये पाहिलं मवियाच्या मंत्र्यांची नेत्यांची रवानगी तुरुंगात होत होती ही विरोधी पक्षनेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची करणी होती फडणवीसांचे पोलीस आणि प्रशासनामध्ये इतके जबरदस्त सोर्स होते आपल्याला त्यांचं ते दे विधानसभेतलं भाषण आठवत असेल एंटालिया प्रकरणातला प्रत्यक्षदर्शी मनसुख हिरण याच्या जीवाला धोका आहे असं फडणवीस विधानसभेमध्ये सांगत होते आणि काही तासातच या मनसुख हिरणचा मृतदेह मुंबऱ्याच्या खाडीमध्ये सापडला हेच सोर्स वापरून परिवहन मंत्रालयामध्ये जो बदली घोटाळा झाला त्याची पोलखोल देवेंद्र फडणवीस यांनी केली गिरीश महाजन जे भाजप नेते आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांचा गेम करण्याचा कट शिजवत होता हा कट सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात शिजत होता इथे नेमकी काय काय चर्चा झाली त्याचं सागरसंगीत रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आलं आणि त्याचा गौप्यस्फोट त्यांनी थेट विधानसभेमध्ये थे केला हे रेकॉर्डिंग त्यांच्याकडे कसं आलं हे कुडं विरोधकांना अजूनपर्यंत सुटलेलं नाही आहे आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अशा अनेक प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची मदत केली असा विरोधकांचा आरोप होता मविया सरकारला जे ग्रहण लागतं आहे त्याच्यामध्ये शुक्लाबाईंची सुद्धा भूमिका आहे असा ठाम विश्वास त्यांना होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मविया सरकारची वक्रदृष्टी रश्मी शुक्ला यांच्याकडे सुद्धा वळली परंतु त्यांच्या सुदैवाने त्यांची महाराष्ट्राच्या बाहेर बदली झाली त्याच रश्मी शुक्ला यांचं पोलीस महासंचालक म्हणून महाराष्ट्रामध्ये पुनरागमन झालेलं आहे फडणवीस यांच्या पुनरागमनाचे कोणतेही संकेत नसताना एक माणूस अत्यंत आत्मविश्वासाने सांगत होता की फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील म्हणजे जी शाश्वती भाजपच्या नेत्यांना नव्हती ती या माणसाला होती त्या माणसाचं नाव म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे स्वप्नात दृष्टांत झाल्यासारखे होते सांगत होते की देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील राज ठाकरे जे काही बोलले ते आता सत्य होताना दिसतंय विरोधकांनी ज्यांना हटवण्याआधी ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवण्याआधी ज्यांना हद्दपार करण्याआधी जंग जंग, जंग पछाडलं त्याच देवेंद्र फडणवीस यांचं वाजत गाजत आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये पुनरागमन आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतो थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद